अवस्थ का आणला एवढा तर गाइस एवढं सारं खाऊ आणलंय. हे गाइस गुड आफ्टरनून, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आणि तुमचे ब्लेस माझ्या सोबत आहेत. सो मी पण एकदम मस्त आहे. आणि कसला आवाज येतोय कुठं कुठं काला काला दनो काला अरे आवाज का करता अशी हा पोट दुखत असले जा. आता तिला दवा काय कशी न्याव मी न्याव. आज दादा पण गेला एक्वेरीला. सो त्यांची एनिव्हर्सरी आहे म्हणून लग्नाची एनिव्हर्सरी आहे. सो ते पण गेले ते एक्वेरीला आणि हिला डॉक्टरकडे घेऊन जायला कोण नाही इथे. तर दादा संध्याकाळी येईल तेव्हाच हिला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. या आवाज काय होते का झालं का माहिती धनूला आमच्या नाही कवा पैसा करता आवाज आहे आवाज करत असे. एक काम कर ना ये हिला ते खावं ना या नाही खाणार. तर गाईज मी आता एकदम ठीक आहे आणि फक्त माझा डोका दुखतंय बाकी काय नाही. आणि तुमचे सगळ्यांचे मागच्या व्हिडिओला खूप सारे कमेंट होते. थँक्यू सो मच यार माझ्यावरती एवढं प्रेम करण्यासाठी. सो तुमचा भाऊ लवकरच मस्त होतोय काय नाही एवढं काय नाही झालं. सो डॉक्टरकडे वगैरे ट्रीटमेंट वगैरे एकदम प्रॉपर चालू आहे. तर काय नाही बस नॉर्मल ब्लॉग सुद्धा शूट करतोय. ये माझा बाबू ये आई बघ आली बघ ये बघ आवरा कर आई झुली बघ मारून येतो तू वळकस नाही का हट मारून आपल्याला किती शानी आहे बघ. मग तब्येत जर बरोबर होता तिला देतो को होतं मी काय करता का तिला मग त्याला मांडून येतो का मांडून घेतलं को अंगाला या लागत काय नको बोलता आई सर उतर ना उतरत ती आई नको आई आई नको ये उतर 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 चली चल उतर उतर चल तिकडे चल चल मी आंघोळीला चाललो लुड ये 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 लुड 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 गबरू. हा तर गाईज चला पटापट पहिला तर आंघोळ करून घेऊयात. एकदम फ्रेश वाटलं आंघोळ केली का. हा तर गाईज जस्ट आंघोळ केली आहे मस्त वाटतं आता फ्रेश फ्रेश आणि एकदम फिलिंग बेटर वाटते म्हणजे पहिल्यापासून. म्हणजे फक्त ना पेन होतं फक्त डोका बाकी काय नाही एकदम मजेत आहे. आणि आता जातो पहिला तर जेवण करून घेतो. सो आज महाशिवरात्री आहे मी उपवास तर नाही धरला गाईज पण दाळ भातच खाणार आहे मच्छी वगैरे काय खाणार नाही. सो माझं डोका वगैरे फुल पेन होतोय म्हणून मी बोललो आज उपवास वगैरे नाही करणार. पण काय नाही देव नेहमीप्रमाणे मला सांभाळून घेईल असं काय नाही. तर महाशिवरात्रीच्या पहिला तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं आणि माझ्या पूर्ण फॅमिलीकडनं. यावेळी तर महाशिवरात्रीमध्ये मला तर काय इकडे तिकडे जायला नाही भेटणार आहे नाहीतर मी दरवेळी जातो महाशिवरात्रीमध्ये मस्तपैकी पाळणे वेळेमध्ये मस्त फिरतो. बघूयात तरी पण संध्याकाळी बहिणी वगैरे आली तर गेलो तर जाऊ आम्ही आणि दर्शन पण घेऊन येऊ. एवढी आयडिया नाही आहे जाणारच आहोत की नाही पण प्रयत्न करेल जायचं नक्की. आज आमच्या घरात उपवास आहे ना सगळ्यांना म्हणून काय बनवलंच नव्हतं. त्यांना वाटलं मला सुद्धा उपवास असेल पण मी बोललो मी उपवास नाही करणार आई माझा डोका वगैरे जाम दुखतोय आणि मला भूक सुद्धा लागली आता भरपूर. कारण की 2 दिवस मी जेवतच नव्हतो थोडा थोडा जेवत होतो आता मला भूक लागायला लागली पक्की जेवतो मी. तर मी बोललो आईला खिचडी भात घाल गरम गरम मस्त वगैरे. तर खिचडी भात स्पेशल आई बनवते भारी आणि जो म्हणजे घरच्या चावलांचा असतो ना तोच मला आवडतो खिचडी भात एकदम चिकट चिकट मस्त मजा येते खायला. आई तांदूळ घेऊन आली आई बघ कन्यांचं का आणलं त्याचं चिकट होईल. तर गाईस आई सुद्धा झोपली आहे आणि मोठी आई आमची मस्त पैकी मला बनवून देते तोपर्यंत. आणि वहिनी दादा तर सगळे गेलेत माऊलीच्या दर्शनाला. मला पण खूप इच्छा होत होती दर्शनाला जायसाठी पण सकाळी सकाळी मला जायचं होतं औषध खाण्यासाठी. सो मी तो औषध खाऊन आलो आज आणखी बेटर वाटते मला. पण तेवढ्यात ते येतीलच आता आणि त्यांची उद्या अॅनिव्हर्सरी आहे. सो बघूयात अॅनिव्हर्सरीला काय करतात. त्याच्यामुळे ते आज 1 दिवस अगोदर आई माऊलीचं दर्शन घ्यायला गेलेत. तर चला तोपर्यंत आपण पिजन्सला आपल्या सुद्धा खाऊ टाकून घेऊ. आता मी 1:30 वाजलं त्यांना अजून कोणी खाऊच टाकलं नसेल मला माहिती आहे. सो मी जेव्हा जेव्हा उठतो तेव्हा तेव्हा मी त्यांचं सगळ्यांची सोय करत असतो. तर त्यांना सगळ्यांना खावं कारण की मी छोटा होतो तेव्हापासून हे पिजन्स वगैरे सगळ्यांचं मला पहिल्यापासून शौक आहे. आत्तापासूनच नाही जेव्हा मी छोटा असेल ना म्हणजे आमच्या इकडे सगळ्या माहिती आहे जेव्हा मी छोटा असेल तेव्हापासूनच मी म्हणजे मला खूप शौक आहे प्राण्यांचा. मी तर आता माकड आणायचा पण प्रयत्न करतोय पण मला माकड भेटतच नाही मला पिल्लू पाहिजे माकडाचं मला खूप आवडतो माकड.
सो मी त्याला ट्रेंड करायचा, मला फुल ट्रेंड करायचा माकडाला. सो माकड मी शोधतोय, खूप जणांना विचारलंय सुद्धा, मला पिल्लू पाहिजे होता माकडाचा, तर मला ठेवायचं आहे, माझी इच्छा झाली आहे. तर बघा तुमच्याकडे कोणाकडे असेल तर कुठे द्या मला, असला तर. लीला पण खाऊ दिला, लुडोला पण दिला, अजून पाहिजे, अजून पाहिजे. आई किती खायला खात गई जुली, तो वाटतं एकदम फ्रेश फ्रेश. आई आज बरा वाटले एकदम, हो फक्त डोका दुखतो. डोका का दुखतो, नुसतं डोकाच दुखतोय गाईज यार माझा, दुसरा काहीच नाही यार गाईज. सकाळी उठलो आणि लगेच झोपलो, पण डायरेक्ट आता उठलोय 3:30 बाबा कसं झोपलो, डेंजर झोप लागते यार सिरियसली. मस्त पैकी जेवण आणलं आईने, मस्त खिचडी भात गरम गरम आहे, सो पटकन खाऊन घेतो आणि मग बरं वाटेल जरा खाल्ल्या. तर गाईज मस्त जेवण केलंय भाई, आता बरं वाटायला लागला जात, आता थोडासा आराम करता. बाकी काय नाही, एकदम लाईफ मस्त चालली आहे, सगळे काय केअर करतात घरामध्ये तर. आणि खरोखरच घरातले नसते ना भाई काय नाही, म्हणून प्रत्येकाला सांगेल भाई फॅमिली खूप इम्पॉर्टंट करते लाईफमध्ये, कधी असं वेगळं राहू नका फॅमिलीपासून, तुमचे सगळे दिवस खूप छान जातील. बस काय नाही, छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात फॅमिलीबद्दल, पण कधी असं म्हणजे रागवून कधी असा डिसिजन घेऊ नका, तेव्हाच जाणीव होते जेव्हा आपल्या स्वतःला कधी काय होतं, दुसरे येणार नाही बघायला, घरातले जातात दुसरं कोण नाहीत बस. तर गाईज आता तर मी थोडेसे फ्रूट खाऊन घेतो. हाय कर, त्याचा पण चॅनल आहे ना? हा, काय चॅनल आहे? पार्थ गायकवाड. अरे बापरे, तू पण ब्लॉग बनवतो? मला बरं वाटत होत घर, एकदम शांत शांत वाटत होता, असं वाटत होतं तुम्ही यावंच नका 2-3 महिने. टाकून गेले गाईज मला सकाळी सकाळी 6 का आणलाय एवढा? शिक्का विक्याला खात मी माझ्यासाठी, तुला माहित नाही बिमार बघू चला गाईज काय काय आणलं याच्यामध्ये. तर गाईज एवढं सारं खाऊ आणलंय, माझ्यासाठी काय आणलं, तिच्यासाठी आणलंय. असं खायला खातो मी नाही, असं खाऊ न वाटत मला आणि चांगलं आणत जा. तर गाईज लाडू नसत आहे, सो लाडू खाऊन घेतो. कुठं कुठं गेलेले खरं खरं सांग, फक्त एक वेळ नसेल गेली, एवढा टाइम कसा? शिर्डीला पण गेले आहे, शिर्डीला पण जाऊन आलं. मजा करायचं तर मजा, तू खाड देस ना त्याला, मग मास्क कसा येईल तुझे मजा असं कोण टाक, तुझा बोन पाचन ना उलट. मग त्याला चांगला चांगला खायला दे ना तवा माशीन ना, मी कसं खातो चांगला चांगला? तू खा तसं त्याला नाही जमत, त्याला चहा बरोबर जमते, धनबला चहा पिते तेव्हा त्याला धनब का पिता बघ सकाळची माझा येत आहे आवडला चहा नका पित जाऊ. जुली मी चांगला झालो का नाही झालं ना चांगला? अरे एक नंबर रोशी, आता एकदम मस्त झाला तू, मला मजा आली. आई हो बोलली जुली, अरे जा तुझ्या पल्लाली. आता संध्याकाळचे 7 आणि मी चाललो दर्शन घ्यायला, आज तर महाशिवरात्री आहे आणि वर्षातून एकदा महाशिवरात्री येते, तर मी बोललो भोलेनाथचं आज दर्शन घ्यायलाच लागणार आपल्याला काहीही करून. सो ठीक आहे, एकदम ओके मध्ये आहे, तर जाऊयात पटापट दर्शन वगैरे घेऊयात. आणि भूषणला मी सांगितलंय तू भेट मला, आपण तिकडनं जाऊ दर्शन घ्यायला, आमच्या गावामध्ये मंदिर आहे छोटासा, तर जाऊ आणि दर्शन घेऊ. त्याच्यानंतर ताईच्या इथे जाऊ आपण, ताईने मला बोलवलंय, ऍक्च्युली ताई येणार होती मला बघायला घरी, मी बोललो नको येऊ, मी तिकडनं तुझ्या इथे येईल. तर चला कसे आहेत? बरं आहे भाई. जस्ट आलो ताईच्या इथे, मस्त दर्शन वगैरे तर आपलं एकदम मस्त झालं, आणि गावात त्याच्यासाठीच गेलेलो, खास कर मला दर्शन घ्यायचं तर बोलेल होता तुमचं. आणि मी बाहेर जर गेलो असतो तर गर्दी खूप जास्त शिवरात्री बोललं तर,
म्हणून गावातच जाऊन मस्त दर्शन घेतलं. आम्ही दर्शन घ्यायला गेलो, तू नाही गेली? सकाळीच गेलती रे सगळी जण. मी सकाळच्या उठलो लेट. मी बोलो संध्याकाळचे जण. गायत्री कुठं? बाबा कोणच्या बरोबर? प्रिया तर इथं आहे. ताईच्या इथे आलं. ताईने आपल्याला मस्त पैकी कढी बनवून दिली आहे दहीची. अशी तोंडाला चव लागते ना याच्याने. सो हिच्यासाठीच इथं आलेलो खास करून. तर कढी पिऊन घेतोय मी आता. वा तिला एकदम स्पेशल स्पेशल काय काय बनवता येतं माझ्या ताईला. आलो ताईच्या इथून. आमची तर मी पिली आणि ताईने डब्बा भरून दिली सुद्धा. आम्हाला तर घरी जाऊन खा वापस. तर आता जेवायला काय ते बघतो मी पहिला तर. आणि जेवण घेतो. जेवणासोबत आमटी सुद्धा खातो. ताईने दिली ती मस्त पैकी दिली मला आमटी. आणि घरामध्ये खिचडी भात होता आणि ज्वारीची भाकरी आईने भुजली आहे. तर हे मस्त पैकी आज सॉफ्ट सॉफ्ट जेवण आहे. तर छान वाटतंय जेवायला. जस्ट जेवण वगैरे केलं आणि मी आलो आता झोप पाहिला. सो मस्त पैकी आजचा दिवस जाम भारी गेला माझा. कारण की मी एकदम आता एकदम ओके मध्ये आहे. बस तुमच्या आशीर्वाद असे माझ्या नेहमी सोबत असू द्या. बघा 2 ते 3 दिवसात मी पूर्णपणे क्लिअर झालो गाईज. आणि आता 1-2 दिवस फक्त डॉक्टरकडे जायचं. त्याच्यानंतर एकदम ओके मध्ये. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. आय होप तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा आणि माझ्यावरती सदा असंच प्रेम करत राहा. बस थँक्यू सो मच आणि लव्ह यू गाईज. तोपर्यंत बाय बाय. I begin to